आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे नेते, माजी आमदार आणि उमरेड लोकसभा क्षेत्रातील शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे. भाऊ, खूप खूप स्वागत आहे TV9 मध्ये. कसं बघता तुम्ही, काँग्रेस सोडून शिवसेनेत आलेले आहे, सोपं नव्हतं हे, कसं बघता आता रामटेक लोकसभेतून लढणार आहे? आपल्याला कल्पना असेल की मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देऊन या पक्षामध्ये आलो आहे. हे खरं आहे, एक चॅलेंज आहे, पण कधीही चॅलेंज स्वीकारणारा मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. ज्या पद्धतीनं 4.5 वर्ष मी माझ्या विधानसभेत काम केलं, गोरगरीब लोकांसोबत काम करत असताना सर्वसामान्याचा माणूस म्हणून मी काम करत आहे. पक्ष का सोडला, काय कारण होते काँग्रेस सोडण्यासाठी? कारण बरेचसे आहे, पण जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं हुकूमशाही आणि झुंडशाही चालू होती राजकारणामध्ये, या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये, ते पण एक कारण आहे की मला पक्ष सोडावा लागला. किती कार्यकर्ते पदाधिकारी तुमच्यासोबत आता शिवसेनेचे? बरेचसे हजारो कार्यकर्ते काँग्रेसचे माझ्यासोबत येणार आहे. सगळे लोक एक दिलाने आमदार नाही, पण सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून माझ्यासोबत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा यांची काल प्रमुख उपस्थिती होती तुमचा पक्ष प्रवेश होताना. फडणवीसांची महत्त्वाची भूमिका राहिलेली या सगळ्या याच्यात, कसं बघता या सगळ्या गोष्टीकडे? काल माझा पक्षप्रवेश झाल्यानंतर पहिल्यांदा बघितले असेल की तिन्ही नेते एका ठिकाणी होते. त्यातूनच तुम्ही समजून घ्या की काय पद्धतीनं माझा पक्षप्रवेश झाला. सगळ्यांचे हातभार त्याच्यामध्ये लागलेले होते, सर्व नेते एका ठिकाणी होते. शिवसेनेचे विदर्भ संघटक किरण पांडव 2 दिवस झाले तुमच्यासोबत होते, हे सगळं नियोजन ते करत होते, आमदार बंटी भांगडियासोबत होते. हे दोन्ही लोक माझे मित्र आहे, ते आतापासून नाही तर मागच्या कित्येक वर्षापासून त्यांची आणि माझी मित्रता आहे, मित्र म्हणून ते माझ्यासोबत होते. किती काही आमदारही विदर्भातले अजून भाजपात शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे? मला असं वाटते की ज्या पद्धतीनं पक्षाचे ध्येयधोरणं सुरू आहे, काही दिवसामध्ये बरंच काही घडेल, येणाऱ्या विधानसभेपर्यंत बरंच काही या पक्षामध्ये घडणार आहे. आमदार पुन्हा महायुती देण्याची शक्यता आहे काँग्रेसची? येणाऱ्या विधानसभेपर्यंत नक्कीच येणार आहे. काँग्रेसकडे काही तुम्ही नाराजी व्यक्त केली होती का इतकं मोठं पाऊल उचलताना? काय तिकडे नाराजी व्यक्त करून सुद्धा कोणी काही मायबाप दिसत नाही आहे तिकडे मला आता सध्या तरी. कुठल्या मुद्द्यांवर निवडणूक लढणार? रश्मी बर्वे आहे दुसऱ्या बाजून. विकास कामावरती मी निवडणूक लढणार आहे, समोर कुणीही उमेदवार असेल, पण या रामटेक लोकसभेचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे याच मुद्द्यावरती मी निवडणूक लढणार आहे. रामटेकमध्ये तुमची पालावरची दिवाळी, कोरोनाच्या विधवांना दत्तक घेणे, हे सगळ्या योजना चांगल्या लोकप्रिय राहिलेल्या आहे. आता क्षेत्र मोठं असणार आहे काम करण्यासाठी, प्रचार करण्यासाठी. ज्या पद्धतीने मी माझ्या उमरेड विधानसभेत काम केले, सर्वसामान्य गोरगरिबासोबत काम केलं, त्याच पद्धतीनं रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं काम करणार आहे. खूप खूप धन्यवाद, खूप शुभेच्छा. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.